कोरोना संकटामुळे लॉकडाऊनचा फटका गोरगरीब परप्रांतीय तसंच रोजंदारीवरच्या कामगारांना बसलाय. शासनाबरोबर विविध सामाजिक संस्थाही विविध उपक्रमांच्या माध्यमातून मदत करत आहेत. सातारा जिल्ह्यातल्या वाई इथं एका समितीमार्फत कम्युनिटी किचनच्या माध्यमातून 400 गरजूंना दररोज 2 वेळेच्या जेवणाची पाकिटं पुरवली जात आहेत. जेवण बनवताना योग्य ती खबरदारी बाळगली जाते. समितीचे सर्व सदस्य आणि स्वयंपाक करणारे कर्मचारी सॅनिटायझर बूथमधून प्रवेश करतात. वाई इथला हा कम्युनिटी किचनचा प्रयोग नक्कीच अनुकरणीय आहे. त्यानंतर आतमध्ये आल्यावर किचनमध्ये आपण पाहिलं तर किचनची 5 लोकांची टीम कार्यरत आहे. ती फक्त किचनमध्येच काम करत आहेत. त्यांची इन्व्हॉल्वमेंट पॅकेजिंगमध्ये नसते. पॅकेजिंगचं एक 15 लोकांचं युनिट आहे. हे लोक पॅकेजिंग करतात आणि डिस्पॅचिंगची टीम वेगळी आहे. पॅकेजिंगचं काम झाल्यावर जेव्हा डिस्पॅचसाठी हा संपूर्ण जेवणाचे पॅकेट दिले जातात ते 15 लोकांची टीम तिथून पुढचं डिस्पॅचचं काम पाहते. हे केल्यामुळं सोशल डिस्टन्स आम्ही पाळलेलं आहे.